दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीनं निर्णय फेटाळल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला. राजीनामा फेटाळला हे योग्यच झालं असं राऊतांनी म्हटलंय. तर दुसरा पर्यायच नसताना राजीनामा फेटाळणं गरजेचं असल्याची भावना राऊतांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळला कार्यकर्त्यांना हे योग्यच झालं असं मी म्हणे. पण दुसरा काही पर्यायच नव्हता समोर. जेव्हा पर्याय असतो तेव्हा चर्चा होते, पण पर्यायच नाही शरद पवार यांच्याशिवाय. त्याच्यामुळे फेटाळणं हाच एक पर्याय होता.